गुड मॉर्निंग चिल्ड्रन, नवीना साहेबांनी एक छानशी गोष्ट आपल्याला शिकायची आहे. ते म्हणजे खूप सोपं आहे, खूप त्याच्यात कठीण नाही आहे, फक्त आपल्याला बनवायची थोडीशी टेक्निक आली की आपल्याला सगळं सोपं वाटणार. आता हा जुना असा आहे, मी एक पेपर आधी घेतला आहे, कारण की ह्या पेपरवर आधी आपल्याला स्केच करायचं आहे. स्केच केल्यानंतर मग असे कलर पेपरचे तुकडे असतील तर त्याच्यावर आपल्याला अप्लाय करायचं. तर फर्स्ट मी याच्यात आत्ता एक हत्ती काढणार आहे. तर या अशा प्रकारे जसं आपण एक सेमी सर्कल काढतो तशा प्रकारे हे अशा प्रकारे एक कर्व घेतला आहे. कर्व घेतल्यानंतर या इथे पण एक असंच एक शेप घेतला. त्याच्यानंतर पुन्हा एक गोल घेतल्यानंतर असंच गोलाकार वगैरे घेऊन आपल्याला चित्र काढायचं आहे. हे आता हत्तीचे पाय आपल्याला अगदी सरळ असे सापडणार नाही. तुम्हाला लक्षातच आलं असेल की आपण एक हत्ती बनवतो. त्याच्यानंतर डोळा आणि गोल. त्याच्यात हत्तीला एक दात असतो, तो दात थोडा स्माइली. एवढं झाल्यानंतर ह्याला आपण नुसतं असं ठेवलं तर छान नाही दिसणार, म्हणून आपण काय करूया, याच्या पाठीवर एक झूल बनवूया. कारण डेकोरेशनसाठी आपल्याला काही तर हवं आहे की नाही, आता ह्याच्यात आपण ठरवून घ्यायचं की साधारणतः कुठे आपल्याला काय करायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे होल्स करावे लागतील आपल्याला इथे. आता हा मी हत्ती बनवला आहे. हत्ती बनवल्यानंतर याला मी कट करणार आहे. तर तुम्हाला असं कट करायचं असेल असं करा, किंवा आपण स्टेन्सिल कशी वापरू त्याच्यासाठी मी एक तुम्हाला सांगणार आहे. आता मी हा हत्ती कापला आहे. हा हत्ती कापल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा पेपर घेतला, या ह्याच्यावर मला हत्ती ठेवायचा, ह्याचा ॲज अ स्टेन्सिल म्हणून वापर करायचा. हे इथे मी हत्ती ठेवलं. ठेवल्यानंतर याला अशा प्रकारे आउटलाईन केली, कारण एक काढल्यानंतर प्रत्येक ह्याच्यावर नवीन चित्र काढणं आपल्याला अवघड जातो. पण फक्त एवढंच होईल की ह्याच्यात एकाच आकाराचे सगळे तयार होते. तर असं न करता हा हत्ती असा बनवायचा आहे. आता ही झाली आपली स्टेन्सिल. स्टेन्सिल झाल्यानंतर आपण काय करायचं, त्याला कापायचं. तर कापत असताना एज टू एज आपल्याला कापावं लागतं. हे बघा, या अशा प्रकारे. थोडासा जाड पेपर असेल ना तर जास्त बेटर आहे, पण पातळ असेल तर त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला खरडा लावता येईल. तर जुन्या वहीचे खरडे किंवा आता तुम्ही काही मागवलं असेल ॲमेझॉनवरनं वगैरे, त्याचेही आपल्याला खरडे येतात. किंवा तुमच्याकडे जाड असे आपले जुन्या वह्या असतील ना, त्याचे खरडे असणारच तुमच्याकडे, त्याचा वापर करा. आता ह्या अशा प्रकारे मी स्टेन्सिल ठेवली आणि असा मी हत्ती कापून घेतला आहे. असे तुम्हाला तीन चार रंगात, वेगवेगळ्या रंगात काढायचे आहे आणि स्टेन्सिल बनवायची आहे. एक स्टेन्सिल बनली की तुमचे 10 हत्तीसुद्धा बनतील. आणि ह्याला अशा प्रकारे कापा. कापल्यावर एवढं तयार झाल्यानंतर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की ह्याला कसं डेकोरेट करायचं. फक्त एक स्टेन्सिल करेक्ट कापा. त्याच्यात फिश कापा, हत्ती कापा, जिराफ्स कापू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जे आवडतं, लॉयन पण कापू शकता. तुम्हाला जो प्राणी आवडतो, जो पक्षी आवडतो,
त्या पक्षाचं तुम्ही ड्रॉईंग करा आणि या अशा प्रकारे असे स्टेन्सिल तयार करून ठेवा आणि पुढच्या पिरियडला आपण याला कशा प्रकारे डेकोरेट कर हे पण मी असे स्टेन्सिल तयार करून ठेवले. आणखीन तुम्ही पण असे स्टेन्सिल तयार करायचं पहिलं, त्याच्यानंतर हत्ती तयार करा किंवा तुम्हाला जे आवड असेल तर. थँक्यू.